वेलकम तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती बघणार आहोत पहिली गोष्ट जी आहे की अगोदरच्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघितलं होतं की टी टी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी जे आहेत किती आहे आणि तुम्हाला जी पूर्ण जी ऑथेंटिक फिगर माहित आहे ती तुम्हाला सुद्धा माहित आहे की जवळपास चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थी जे आहेत उत्तीर्ण झालेले आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तर दोन हजार एकवीसच्या मध्ये सुद्धा सोळा हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेले म्हणजे जवळपास महाराष्ट्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या बघितली आहेत एका लाखाच्या जवळपास आहे आणि जवळपास सी उमेदवार जे आहेत ज्यांनी टीटी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे सी टेट धारक जे आहेत ते त्यांची सुद्धा संख्या आपण पन्नास साठ हजाराच्या जवळपास पकडू शकतो म्हणजे जवळपास एक ते दीड लाख विद्यार्थी जे आहेत ते सध्या टी ईटी उत्तीर्ण आहेत पण त्यातले काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी दोनदा दोनदा तीनदा तीनदा टी ईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्याच्यामुळे ही संख्या अजून कमी होऊ शकते तर या संदर्भात मागचा व्हिडिओ होता आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सगळ्यात महत्वाच्या बातम्या किंवा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट कोण कोणत्या आहेत पहिली अपडेट पहिली अपडेट अशी आहे आपल्याला आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे ती अशी आहे की येणाऱ्या चोवीस तारखेला जे आहे टेट परीक्षा दोन हजार बावीसचा जो आहे तो निकाल लागणार आहे लवकरात लवकर आपला आपला जो स्कोर आहे टेट परीक्षेचा तुमचा स्कोअर तो तुम्हाला माहीत होणार आहे आणि तो माहीत झाल्यामुळे जे आहे तर नंतर काही दिवसानंतर लगेच जे आहे पोर्टलला नोंदणी होणार आहे पण त्या अगोदर एक गोष्ट होणार आहे ती म्हणजे संच मान्यता इथे जे आहे तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता स्क्रीनशॉट मध्ये सांगितलेलं आहे की विषय सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीसच्या संच मान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे जे शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं होतं की संच मान्यता झाली नाही म्हणून आपल्याला शिक्षकांची किती रिक्त आहेत एक्झॅक्ट ते आपल्याला माहित नाही ते माहीत होण्यासाठी काय होणं आवश्यक आहे संच मान्यता होणं आवश्यक आहे तर संच मान्यतेच्या संदर्भात इथे वेळ सुद्धा दिलेली आहे बघा मुंबई पुणे नाशिक नागपूर यांना तारीख दिलेली आहे तेवीस तीन दोन हजार तेवीस आणि अमरावती नागपूर कोल्हापूर आणि औरंगाबाद यांच्यासाठी तारीख आहे चोवीस तीन दोन हजार तेवीस तर या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये जे आहे म्हणजे तेवीस तारखेला किंवा चोवीस तारखेला चोवीस तारखेपर्यंत संच माहिती सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहे आणि ज्यामुळे जे आहे तर शिक्षकांची किती पदे रिक्त आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ती कळेल आणि त्यानुसार शिक्षक भरती करण्यात येईल प्राथमिक अंदाज असा आहे की शिक्षकांची शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की प्राथमिक जी भरती असणार आहे शिक्षकांची ती तीस हजार पदांसाठी होणार आहे आता एका साईडला इकडे संच मान्यता सुद्धा होणार आहे आता याच अनुषंगाने जे आहे अश्विनी कुडी मॅडम जे आहेत युवाशाही संघटना यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांनी असं सांगितलं होतं की शिक्षक भरती संदर्भात जे आहे ही प्रोसेस डिले होते प्रोसेस डिले होऊ नये शिक्षक भरती योग्य रीतीने व्हावी लवकरात लवकर व्हावी जास्तीत जास्त शिक्षकांची रिक्तपदे पोर्टलला यावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रामाणिक विद्यार्थीसाठी प्रामाणिक विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून तर अश्विनीकडून मॅडम जे आहे तर यांनी सुद्धा त्यांचं जे आंदोलन आहे ते थोडं पोस्टपोन केलेलं आहे कालच्या तारखेमध्ये मॅडमने व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यांच्या ऑफिशियल चॅनलवर आणि त्याने असं सांगितलेलं सुद्धा आहे की आम्ही जे आहे तर चोवीस तारखेनंतर जे आहे तर आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत की प्रकारे आंदोलन करायचं आहे शिक्षक भरती संदर्भात पुढं जे आहे तर पुढं अजून माहिती आहे की सगळ्यात महत्वाची ही बातमी ही आहे की या संच मान्यतेनुसार आपल्याला शिक्षकांची रिक्त पद संख्या जर कळाली तर त्यानुसार पन्नास टक्के पदे किती होतात आणि जर शालेय शिक्षण मंत्री आपण यांचं जर स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला ऐंशी टक्के पदभरतीसाठी मान्यता मिळालेली आहे तरीसुद्धा आम्ही सध्या तरी प्राथमिक स्तरावर पन्नास टक्के पदभरती करणार आहोत तर आपल्यासाठी संच मान्यता होणे खूप आवश्यक होतं आणि ती गोष्ट जी आहे येणाऱ्या दो, दोन चार दिवसांमध्ये होणार आहे दोन चार दिवसांमध्ये आपल्या जो हातात रिझल्ट सुद्धा येणार आहे टेट परीक्षेचा त्याच्यामुळे या दोन्ही गुड न्यूज असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती काही टेट विद्यार्थ्यांसाठी आहे काही टेट धारकांसाठी आहे काही विद्यार्थ्यांचे कमेंट जे आहे काही विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपचे मला व्हॉट्सअपला मला मेसेज आले की आता जे आहे तुम्हाला माहित असेल कदाचित सरकारी कर्मचारी जे आहे ते संपावर गेलेले आहे आणि सरकारी कर्मचारी संपावर गेलेल्याचा जो प्रत्यक्ष परिणाम आहे किंवा अप्रत्यक्ष परिणाम आहे तो टेट धारक उमेदवारांवर झालेला आहे आता कसा कारण की काही जे उमेदवार आहेत त्यांनी कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन किम्युलिअर असेल डोमिसाइल सर्टिफिकेट असेल किंवा बाकीचे इतर जे शैक्षणिक कागदपत्र आहेत डिग्री सर्टिफिकेट असेल तर ते काढायसाठी विद्यार्थ्यांना जे आहे तर आता कर्मचारी संपावर आहेत कर्मचारी संपावर असल्यामुळे हे डॉक्युमेंट निघू शकत नाही आणि विद्यार्थ्यांना जी तारीख दिलेली आहे ती तीस किंवा एकतीस तारखेच्या आत तीस एकतीस तारखेच्या म्हणजे तीस किंवा एकतीस मार्चच्या आत जे आहे आपल्याला डॉक्युमेंट काढायचे सांगितलेले आहे टेट परीक्षेच्या संदर्भात जे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे ते सगळे मग हे जर डॉक्युमेंट उदाहरणार्थ कास्ट डोमिसाईल नॉन किमिलिअर हे जे डॉक्युमेंट आहे हे जर समजा सरकारी कर्मचारीच अवेलेबल नाही आहे सरकारी कर्मचारीच हजर नाही आहे तर त्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे हे डॉक्युमेंट कसे मिळणार आपल्याला तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या उमेदवारांसाठी ज्यांनी आतापर्यंत ही डॉक्युमेंट काढलेले नाही त्यांच्यासाठी आय होप आशा करूया की लवकरात लवकर जे आहे एक तर सरकारच्या दिशेने किंवा सरकारच्या बाजूने जे आहे एक परिपत्रक काढून जे आहे तर ही जी तारीख आहे ही कदाचित एक्सचेंज करता येईल तर वाढवता येईल का याच्या दरने प्रयत्न होतील आणि दुसरी गोष्ट जी आहे किंवा मग तारीख वाढून दिला जाणार नाही आणि हा जो संप आहे हा लवकर लवकर मिटला पाहिजे एक दोन दिवसामध्ये जर हा संप मिटला तर कदाचित डॉक्युमेंट जे आहे मुलांचे डॉक्युमेंट निघू शकतील तर आय होप या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जी पूर्ण माहिती किंवा ऑथेंटिक माहिती सांगायची ती ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची बघा काही मुलं जी आहेत त्यांची कमेंट आली होती की या आता ॲक्च्युली मी नाव नाही घेणार जो कॅन्डिडेट याचं पण इथे एक सांगायचं की कमेंट करताना जे आहे पूर्ण तुम्ही शिक्षक होणार आहात तर शिक्षकी पेशाला अनुसरून जे आहे कमेंट जे आहे एकच कमेंट आली होती बाकीच्या बाकी, बाकी सगळ्या कमेंट तर सगळ्या तुमच्या सगळ्या कमेंट जे आहे ते रीड करत असतो हो मी त्याच्यामुळे जे आहे एक कमेंट जे आहे थोडी मला असं वाटलं की व इथे सांगितलं होतं कमेंट अशी होती की ती टी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी जे आहे ते फक्त पन्नास हजार आहे आणि त्यातले सुद्धा काय की तीन तीन चार चार जण तीन तीन चार चार वेळेस टी टी परीक्षा उत्तीर्ण आहे म्हणजे सगळ्या टी टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या फक्त पंचवीस हजार आहे ही कोणती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन होती तर ही असं उमेदवारानं कमेंटमध्ये लिहिलं होतं आता मी त्याला रिप्लायमध्ये ज्यावेळेस कमेंट केली तर त्यावेळेस अशी कमेंट केली के होती की शिक्षक भरतीसाठी टी उमेदवारांची जी, जी संख्या आहे महा टी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ती जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या तरी एक लाखाच्या जवळपास आहे फक्त भलाई त्यातले काही विद्यार्थी जे आहेत दोन दोन तीन तीन वेळेस टीटी परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि राहिलेली गोष्ट आहे एट धारकांची तर सी टी टी दिलेल्या उमेदवारांची संख्या सुद्धा तेवढीच आहे फक्त आपण त्याला पन्नास साठ हजारामध्ये कन्सिडर केलं तर टी टी उमेदवारांची संख्या एवढी आहे तर आय हो कमेंट करताना सुद्धा विचार करा आणि कमेंट करताना जे आहे तर तुमची कमेंट जी आहे तर त्याला प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो त्या कमेंटची रिपोर्टसुद्धा करता येतो त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित जे आहे ते कमेंट करत जा कर आय होप तुम्हाला असं व्हिडिओ आवडला असेल आणि विशेष म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं जे आहे नाव अनाऊन्स करणं किंवा नाव सांगणं व्यवस्थित ठरणार नाही त्याच्यामुळे मी घेणार नाही तर आहो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवीन नवीन दे अपडेटसाठी चॅनलला सबक्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मच टेक केअर बाय बाय आणि हा माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच